जादव अनुजा साठे घुकले सगळे या ठिकाणी. थँक्यू थँक्यू. बोला प्रसाद. या आपण स्वप्नीलशी चर्चा करूया. स्वप्नील, प्रियदर्शन, अनुजा आणि श्रेयस आचार्य उपस्थित आहेत. सर्वप्रथम स्वप्नील, आपण विषय इथून सुरुवात करूया. एक डायलॉग मी ऐकलाय मागासपासून, मला पण सुद्धा लॉर्ड्सवर जायचं आहे, पण इथे सुद्धा आल्यानंतर ग्रामीण आमच्या खेळाडूंसाठी लॉर्ड्सपेक्षा कमी नाही आहे. आज तू एन्जॉय केलं क्रिकेट, काय म्हणशील? सगळ्यांना नमस्कार. खूप भारी वाटतं आहे. मी आता जस्ट माहिती घेत होतो, मला असं कळलं की 18वं वर्ष आहे या टुर्नामेंटचं, आणि ज्या पद्धतीने सगळं ऑर्गनायझेशन आहे, ज्या पद्धतीने स्टँड्स बांधलेत, अगदी स्टम्समधनं कॅमेरे लावलेत, सो इतकं प्रोफेशनल अप्रोच, इतकं छान स्वच्छ मैदान, इतकी चांगली सोय लोकांना बसण्यासाठी, त्याला शेड्स आहेत तुमच्या स्टँड्सना, आणि अत्यंत उत्तम अनुभव मिळाला आम्हाला क्रिकेट खेळायचा. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर क्रिकेटशी रोजच्या रोज डे टू डे टच नव्हता. आज तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्याच क्रिकेटच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या, शूटिंगच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या, आणि आता आम्ही नव्याने सज्ज झालो आहे 1 फेब्रुवारीपासून लोकांना सिनेमागृहात, चित्रपटगृहात वेलकम करण्यासाठी. लहानपणीची काय आठवण? कारण तू ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, फलंदाजी केली, मी खूप चांगला क्रिकेटर तुझ्यामध्ये पाहायला मिळाला, आणि निश्चित तो चित्रपट तुझ्या आम्ही पाहणार आहोत. पण एखादी लहानपणीची आठवण क्रिकेट खेळत असताना? सर, लहानपणी मी थोडा रड्या होतो, माझी बॅट, मी आऊट झालो की घरी जायचो. गमतीचा भाग बाजूला, पण आय थिंक आपल्याला सगळ्यांच्याच लहानपणीच्या क्रिकेटच्या आठवणीत, म्हणजे शेजारच्या काकूंचा मार खाल्ला आहे, कोणीतरी बॉल वेळीवर चिरला आहे, कोणीतरी कोयत्यानी कापला आहे, कोणीतरी बॉल जाळून टाकला आहे, कोणीतरी बॅट कॉन्फिस्केट केली, आपल्या सगळ्यांच्या बाबतीत ते घडलं आहे. रात्री क्रिकेट खेळलो आहे, नाईट क्रिकेट, लोकांच्या काचा फोडल्या आहेत, घरी कंप्लेंट गेल्या आहेत. सो आय थिंक तुमचं माझं जे आयुष्य आहे ते सगळं सेम आयुष्य आहे. आपल्या प्रत्येकाच्या रक्तात क्रिकेट आहे, प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक भारतातल्या माणसाच्या रक्तात क्रिकेट आहे, तसं ते आमच्याही आहे. चित्रपटात एक डायलॉग आहे की क्रिकेट आमचा धर्म आहे आणि सचिन त्या धर्माचा देव आहे, त्यामुळे आपण सगळे सचिनचे पुजारी आहोत, क्रिकेटचे पुजारी आहोत. तर लहानपणीच्या खूप चांगल्या वाईट आठवणी क्रिकेटच्या, पण त्यामुळे क्रिकेट आता रक्तात आहे. आता क्रिकेट हा फक्त खेळ उरला नाही आहे, आता बॅट्समन आऊट झाला की घरचा एखादा माणूस गेल्यावर दुःख होतं तितकं दुःख होतं, कोहली आउट झाला की किंवा सचिन आउट झाला की, सो इतकं इमोशन्स आहेत क्रिकेटबरोबर, आणि ते आता मला वाटतं मरेपर्यंत काही जात नाहीत. वन फायनल क्वेश्चन स्वप्नील, एक वर्ल्ड क्लास क्रिकेटर सचिन रमेश तेंडुलकर याचा रोल प्ले करण्याची मात्र एक नामी संधी आली, काय अनुभव होता चित्रपटाच्या माध्यमातून? बरं झालं, तू खूप चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला इकडे सगळ्यांना, तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की हा सचिन तेंडुलकरचा बायोपिक नाही आहे, हा त्याचा जीवनपट नाही आहे, हा त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट नाही आहे. जसे आपण लाखो करोडो फॅन्स आहोत सचिनचे, तसा एक फॅन आहे सचिन पाटील नावाचा, त्याचा जो रोल मी करतो आहे त्या फॅनची गोष्ट आहे. कारण सचिन तेंडुलकरची गोष्ट आपल्याला माहिती आहे, आपण पाहिले, त्याचा प्रवास आपण सगळ्यांनी अनुभवला आहे, पण त्याचे जे लाखो चाहते आहेत त्यांचं आयुष्य कसं असतं, त्याचा प्रवास काय असतो, त्यांची स्वप्न काय असतात, तर तशा एका तुमच्या माझ्यासारख्या सामान्य फॅनचा रोल मी साकारला आहे. आणि मला असं वाटतं की जितका देव मोठा त्याच्यापेक्षा त्या देवाचा भक्त मोठा, कारण भक्त नसतील तर देव काय. देव आपल्या भक्तांमुळे मोठा होतो, तसं सचिन आपल्या चाहत्यांमुळे मोठा आहे. सो तसा एक चाहता साकारायची संधी मला मिळाली, तुमच्या माझ्यासारखा एक फॅन साकारायची संधी मिळाली, ह्याचा मला खूप आनंद आहे. अजून एक विचारू इच्छितो सचिन, 1 फेब्रुवारीला मूवी रिलीज होते, तू कुठच्या प्रकारे आवाहन करू शकतो की मूवी बघण्यासाठी प्रेक्षकांनी कशाप्रकारे यावं इथे? मी आवाहन करणार नाही पिक्चर बघायला या असं, कारण मला खात्री आहे की मराठी सिनेमा आहे म्हणून सगळे मराठी माणसं जाऊन बघणार, सचिनशी निगडीत सिनेमा आहे म्हणून सगळे जाऊन बघणार, क्रिकेटशी निगडीत सिनेमा आहे आणि म्हणून सगळे जाऊन बघणार, आणि या पलीकडे जाऊन एक अत्यंत चांगला दर्जेदार उत्तम सिनेमा आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही चांगले सिनेमे दिले तेव्हा तेव्हा मराठी प्रेक्षकांनी ते उचलून धरले, त्यांना मोठं केलं आहे, त्यांना यश दाखवलं आहे, त्यामुळे मला खात्री आहे की हा सचिन पण जेव्हा मैदानात खेळायला येईल 1 फेब्रुवारीपासून तेव्हा आपण सगळे स्टँड्समध्ये गर्दी करणार आहोत, म्हणजे चित्रपटगृहात गर्दी करणार आहोत, आणि या सचिनचे पण मला असं वाटतं की शतक झाल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू 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 स्वप्नील. प्रियदर्शन, खूप चांगलं.